मलाही एक काळ असा होता की तिकीट दिलं नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तावडे जी आहे मी आहे अनेक लोक असे आहेत ज्यांना तिकीट दिलं नाही मी मान्य करतो आहे की नवीन जेव्हा पक्षप्रवेश होतात किंवा एखादी महायुती होत असतं नवीन पार्टनर येत असतात तेव्हा थोडा अनरेश तयार होत असतो उद्धव ठाकरेंनी भाजपाचं वाईट केलं उद्धव ठाकरेचं आम्ही वाईट नाही केलं उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खोप घेतला राहायला प्रश्न सहानुभूतीचा एक टक्काही सहानुभूती नाही आहे असं काय करून घेतलं उद्धव ठाकरेंनी सहानुभूती मिळणार आहे शंभर टक्के बदलणार नाहीये मोहिते पाटील आमच्या घरातले आहेत त्यांचं चन, अनन्यसाधारण महत्व पक्षामध्ये आहे पक्षाने त्यांना नेहमीच उंची दिली आहे आणि उंची देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांची समजूत आम्ही काढू त्यांच्याही चर्चाही करू पुन्हा पण उमेदवार बदलण्याचा चिन्हत नाही कोणी उमेदवार बदलू शकत नाही कुठेही एकनाथ शिंदेजीवर दबाव नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे आम्ही आपल्या पक्षाचा करायचा आहे अजित दादा दादा पक्षाचा करायचा आहे मराठ्यांना आरक्षण आणि ओबीसीला संरक्षण सरळ भूमिका आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अख्ख्या महाराष्ट्रात घुमते महायुती विरुद्ध महाआघाडी असा संघर्ष होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे पण आता नेमका प्रश्न राहतो तो म्हणजे महायुतीची तयारी कुठपर्यंत आहे जागा वाटपामुळं खरंच महायुतीमध्ये कुठेतरी तडे जात की काय शिंदेवरती महायुती दबाव टाकते का आणि मराठा आरक्षणाचा भाजपला किती तोटा होणार याच प्रश्नांवरती आज आपण बोलणार आहोत भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आपला पहिलाच प्रश्न त्यांना असणार आहे सर जागा वाटपाचा तिढा सुटला म्हणायचं की अजूनही तो आहे महायुतीचा जर विचार केला तर मला वाटतं की अर्ध्या तासाच्या बैठकीमध्ये महायुतीचा तिळा संपेल इथपर्यंत आम्ही सर्व आमचं नेतृत्वाने आम्ही सर्व इथपर्यंत पोहोचला होतो अर्धा तास कधी आहे कोणाची धावधूक जास्त वाढली त्या अर्धा तासासाठी था नाही फार धावधूक फार कोणाची धावधूक नाही आहे आमचे नेते एकत्र बसतील आणि खूप काही मला वाटतं त्यात आता पण आता नाशिक असेल ठाणे असेल किंवा अजूनही संभाजीनगरची जागा पण अजून टिकली नाही त्यासाठी भाजप आग्रही आहे असं दिसतंय त्या तिन्ही जागेंवरती पण आता शिंदेंचं म्हणजे सिटिंग खासदार होते आणि त्यांचं तिथं वर्चस्व आहे असं दिसतं त्या जागेसाठी पण तुम्ही आग्रही दिसत मग या जागेवरती कसा तोडगा निघेल असतं नाही आम्ही फार कुणाकरता कुठलीच जागा मिळावी याच्याकरता आग्रही नाही आहेत आम्ही आग्रही आहोत की जिंकण्याकरता उमेदवार जिंकण्याकरता महायुती आणि चर्चा करून घेतलेला निर्णय त्यामुळं याकरता थोडा वेळ लागला यांची सीट घ्यावी की त्यांची सीट घ्यावी जसं महाविकास आघाडीमध्ये आहे तसं आमच्याकडे नाहीये आमच्याकडे मोदीजींना प्रधानमंत्री पदी बसवण्याकरता विकसित भारताकरता मोदीजी प्रधानमंत्री हवे आहेत या विलंबामुळे पंचेचाळीस पारच्या ध्येयाला कुठेतरी ते धक्का लागतो असं दिसतंय मला वाटतं काहीच धक्का लागणार नाही ना ना पंचेचाळीस प्लसच होईल म्हणजे अजून पण तो कॉन्फिडन्स आहे आता शंभर टक्के कॉन्फिडन्स आहे आमच्याकडे जी आमची संघटना आहे आणि महायुतीमधलं जे आमस आपसातला समन्वय आहे त्यामुळं कुठेच त्या ठिकाणी खालपर्यंत बुथपर्यंत त्या कार्यकर्ता कधीकधी थोडंफार काही दिवसाकरता नाराजी असेल किंतु परंतु राहील पण पर एकदा निवडणूक सुरू झाली की आमच्या अकराही पक्षाचे कार्यकर्ते हे शांतपणे काम करतील मोदीजी आणि बूथ अशी निवडणूक होणार आहे त्यामुळं फार काही राहणार नाही आता तुम्ही बूथ आणि कार्यकर्ते हे दोन्ही पण शब्द आता तुम्ही काढले त्यामुळं भाजपची जी बूथ सिस्टीम आहे किंवा जे बूथवरचा जो कार्यकर्ता आहे हा प्रत्येक निवडणुकीला चर्चेचा विषय असतो आणि तो कोणताही पक्ष म्हणजे आतापर्यंत त्या एवढ्या सिस्टीमपर्यंत पोहोचू शकला नाही आता आपल्यासोबत प्रदेश अध्यक्ष जाईल आपण ते जाणून घेणार आहोत की नेमकी ती बूथ सिस्टीम काय आहे एवढी मायक्रो मॅनेजमेंटचं नियोजन कोणाचं होतं आणि ते कसं तुमचं वर्कआउट होतं नाही केंद्रीय भारतीय जनता पक्ष राज्याचा भारतीय जनता पक्ष एक कार्यक्रम तयार करतो आणि त्या कार्यक्रमाची रचना झाल्यावर इम्प्लिमेंटेशन आम्ही सारे करतो सहा एप्रिल एकोणीसशे पासूनच अशा पद्धतीची पद्धती आहे ही अख्खी नवीन पद्धती नाही आहे चौवेचाळीस वर्षापासनं बघा सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी ऐंशीला अटलजींनी पक्षाची स्थापना केली आणि पूर्ण देशभर पक्ष हा प्रतिष्ठापित झाला नंतर मोदीजीचं नेतृत्व आलं आणि पक्ष जगातला सर्वात नंबर एक पक्ष झाला आज आमच्या पक्षाची जी सदस्य संख्या आहे ती जगातल्या कुठल्याच पक्षाची नाही आहे आणि मग बूथवर आम्ही बूथ अध्यक्ष तिथला युवा अध्यक्ष तिथली महिला अध्यक्ष अशी अकरा लोकांची समिती आणि प्रत्येक जो आमचं मतदारीचं पान आहे त्या पानाकरता पाना साठ मताकरता एक एक कार्यकर्ता अशी एकतीस लोकांची टीम आम्ही तयार करतो ती प्रत्येक बूथवर प्रत एकतीस लोकांची टीम तयार केलेली आहे राज्यामध्ये छत्तीस लक्ष सक्रिय कार्यकर्ते छत्तीस लक्ष सत्त्याण्णव हजार शंभर बुथवर छत्तीस लक्षाच्या वर कार्यकर्ते ग्राउंडवर काम करतात आहे आम्ही जे मोदीजींचा नमो ॲप जे आम्ही डाउनलोड केला आहे कार्यकर्त्यांनी सत्तावीस अठ्ठावीस हजार नऊशे अठ्ठावीस लाख नऊशे इथपर्यंत आम्ही गेलो आहे आणि सरल ॲपमध्ये चौदा लाख पाचशे लोकांनी सरल ॲप डाऊनलोड केला आहे मोदीजींना रोज आमचे अठ्ठावीस लाख नऊशे कार्यकर्ते रोज मोदींना फॉलो करतात आणि यावर आम्ही एक सुपर वॉरियर म्हणून एक या निवडणुकीकरता मागच्या नऊ महिन्यापासनं संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास करून तीन बूथ करता एक सुपर वॉरियर पंचायत ते पार्लमेंट पर्यंत जो निवडून आला आहे कधी माझी आहे कधी आजी आहे आमच्याकडे जवळपास तेहतीस हजार सातशे पंचवीस कार्यकर्ते असे आहेत मुंबईसह महाराष्ट्रात जे पंचायत ते पार्लमेंट निवडणुका लढल्या आहेत अध्यक्ष तालुका तालुका अध्यक्ष राज्याचा अध्यक्ष सारी आम्ही तीन तीन बूथ सर्वांना आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत तीन बूथवर एक्कावन्न टक्के मतं मोदींच्या निवडणुकीत मिळण्याकरता आम्ही पूर्ण रचना लावलेली आहे सुपर वॉरियरची जबाबदारी असणार आहे स्वतः आमदार स्वतः खासदार सर्व स्वतः देवेंद्रजी पाच नंबर आणि सहा नंबर बुथला नागपूरच्या दक्षिण पश्चिममध्ये सुपर वॉरियर आहे आज ते दोन बुथवर प्रवास करत होते मी स्वतः कामठी विधानसभेच्या रामटेक लोकसभेच्या अठ्ठावीस एकोणतीस नंबरचा सुपर वॉरियर आहे मी दोन बुथवर आज जाऊन आलो आहे राज्यातले तेहतीस हजार सातशे पंचवीस सुपर वॉरियर सर्व पंचायत ते पार्लमेंटपर्यंतचे नेते आज राज्यात जाऊन आले आहेत बुथवर आणि आज आम्ही स्थापना दिवशी केला आहे मला असं वाटतं जी बूथवर आमची मतदार यादी सांभाळणारे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्याच्या जीवावर आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊ आणि महायुती ही प्रचंड ताकदीने पंचाळीस प्लस करेल तर तुमच्या उत्तरातून आपल्या तुमच्या कार्यकर्त्यांचं जाळं समजलं की ते कसं पसरलेलं आहे आणि त्यांचं काम काय पण हेच कार्यकर्ते दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आत्ता जे तुमच्या सोबत आलेले असतील म्हणजे आत्ता जे अजित पवार असतील किंवा जिथंही मैत्रीपूर्व लढत शिवसेनेसोबत जी पण घडली तिथं पण ते त्यांच्या विरोधात होते आणि गाव पातळीवरचं राजकारण बघायला गेलं तर तिथलं ते, ते राजकारण कार्यकर्त्यांमध्ये ईर्षा दिसून येते जे की नेत्यांमध्ये दिसून येत नाही किंवा एकमेकांकडे राग आणि बघणं असेल किंवा एक असा वेगळा संघर्ष कार्यकर्त्यांमध्ये दिसतो गाव पातळीवरती किंवा शहर पातळीवरती आत्ताच्या या निवडणुकीला तेच कार्यकर्ते आता कदाचित म्हणजे अजितदादांचं काम करतील शिंदेंचंही काम करतील किंवा काँग्रेसमधून आलेला एका नेता एखादा एक नेता असेल त्याचं पण काम करतील हे कार्यकर्त्यांची समजूत काढणं भाजपला कसं जमतं भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जोही आहे केंद्रातून राज्यापर्यंत राज्यातून बुथपर्यंत प्रथम राष्ट्र मग पक्ष मग मी या संस्काराने तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि जेव्हा असाच कार्यकर्ता तयार असतो प्रथम देश मग पक्ष आणि मग मी तर हा कार्यकर्ता मग निवडणुकीच्या काळामध्ये हा विचार करत नाही अजित पवारचं काय करायचं एकनाथजीचं काय होईल याचा विचार करत नाही महायुतीचा विचार त्या ठिकाणी करतो म्हणजे असा इंडिव्हिज्युअल विचार होत नाही राष्ट्राचा विचार आला आणि विकसित राष्ट्र मोदीजीच करू शकतात हे जनतेलाही पटलं आहे मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे जनता आणि कार्यकर्ते आमचं एक मत झालं आहे की राष्ट्र निर्माणाकरता कल्याणाकरता मोदीजीच करू शकतात राहुल गांधी करू शकत नाही आणि म्हणून देशाचा विचार आला आहे देशाला दोन हजार सत्तेचाळीचा विकसित भारत करायचा असेल तर मग एकच प्रश्न लोकांसमोर जनते आणि कार्यकर्त्यासमोर राष्ट्र आणि म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते राष्ट्राकरता मोदीजींना प्रधानमंत्री करणे हाच मार्ग आहे म्हणून कुठेही नाराजी नाही थोडी मोठी असली तरी आमचा जो संवाद आहे प्रवास आणि संवाद आमच्या कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार जिल्हा अध्यक्ष आमची जी टीम आहे ही संवादात नेहमी कायम आहे आमचे संवाद केंद्र आहेत एखादा बुथवरचा हो कार्यकर्ता नाराज असेल त्याच्याशी संवाद केला जातो जेव्हा पक्षामध्ये जे सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि बुथवरचा पदाधिकारी आहेत बुथवरचा कार्यकर्ता आहेत बूथवरती एकतीस आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद सुरू सुरू असतो कुठेही विसंवाद नाही आहे आणि संवादातनं मग मात्र प्रश्न सुटून जातात नाराजी असेल तेही सुटून जातं एखाद्याचं कन्फ्युजन असेल तेही आम्ही काढतो पण मला वाटतं की त्याच्यातून आमचे प्रश्न सुटतात आणि ही नाराजी जळगावमध्ये सोडवणं जमलं नाही का भाजपला कारण का उन्मेश पाटलांनी आता इकडे प्रवास केला आपला ज्या उद्धव ठाकरेंकडे गेले त्यांनी आणि त्यामुळे जळगावमध्ये कुठेतरी भार म्हणजे भारतीय जनता पार्टीला धक्का बसला आणि हा असंतोष फक्त त्यांच्या जळगावपुरताच आहे की असं चित्र भावी म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्रातही दिसेल का उन्मेष पाटलांनी खरं तर थांबायला पाहिजे होत था। मलाही एक काळ असा होता की तिकीट दिलं नाही दोन हजार एकोणीस मध्ये विनोद तावडेजी आहे मी आहे अनेक लोक असे आहेत ज्यांना तिकीट दिलं नाही पक्षाने एकदा तिकीट दिलं नाही म्हणून पक्ष सोडणे जेव्हा तिकीट दिलं तेव्हा पक्ष आईसारखा होता तेव्हा तिकीट दिलं तेव्हा पक्ष हा सर्वपरी होता आणि आता एक तिकीट दिलं नाही म्हणून मग कुणावरही आरोप प्रत्यारोप करून सोडणे मग इतके दिवस पाच वर्ष खासदार बसल्यावर असल्यावर तेव्हाच तक्रार करायला पाहिजे की मला इथले इथे त्रास आहे मी स्वतः उमेश पाटलाची चर्चा केली एका घरात थोडा विसंवाद राहू शकतं पण तो सोडत आहे टोकाचा निर्णय घ्यायची गरज नाहीये आणि आता ते उद्धवजीकडे गेले आहे वर्षभरात उन्मेस पटलाला वाटेल मी चूक केली आहे एवढा कॉन्फिडेंटली तुम्ही बोलू शकता उद्धवजी सोबत ज्यांना ज्या नेतृत्वाने कधी कार्यकर्तेही संवादच केला नाही मातोश्रीमध्ये चार चार तास वेटिंगवर हो राहावं हो लागतं मुख्यमंत्री पद उद्धवजीला मिळाल्यावर मी त्यांच्या खिशात कधीच पेन बघितला नाही उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन दिवस मंत्रालयात आले फक्त दोन दिवस चौदा कोटी जनतेचा मुख्यमंत्री दोन दिवस दोन दिवस फक्त विधानमंडळात मुख्यमंत्री आणि असा नेता खर तर उन्मेदजीला कळेल माझी चूक झाली आपण जळगाव विषयी आत्ता बोललो पण एक सोमय यांचे कालपासून काल एक इंटरव्ह्यू गाजतोय सगळीकडे सोशल मीडियावरती पण ते हे होते त्यांचं असं कुठेतरी म्हणणं आहे की मला पक्षाने सांगितल्यामुळं ठाकरेंचा पण मातोश्रीवरची पण घोटाळे काढायला मी सुरुवात केली तर हे कुठेतरी नाराजीवरून मी हे पुढे रेश ओढतो त्या प्रश्नाची असं भाजपमध्ये आत्ता कुठेतरी जे काही नवीन नेते येत आहेत याविषयी कुठं असंतोष तुम्हाला वाटतोय का मी मान्य करतो आहे की नवीन जेव्हा पक्षप्रवेश होतात किंवा एखादी महायुती होत असतं नवीन पार्टनर येत असतात तेव्हा थोडा अनरेश तयार होत असतो हे नैसर्गिक आहे नैसर्गिक नियमही आहे घरात असो की बाहेर असो परिवार असो की कुटुंब असो की पक्ष असो पण ती एक भूमिकेने एका ध्येयाने काय ध्येय आहे मी आधी सांगितलं राष्ट्रप्रथम आहे सर्वांकरता राष्ट्रप्रथम आहे मोदीजींनी दहा वर्ष या राष्ट्राला अकरा नंबरवरनं तीन नंबर पाच नंबरवर आणलेला आहे जगातल्या आर्थिक स्थितीचा जर विचार केला तर अकरा नंबरवरचा देश पाच नंबरवर आला आहे गरीब कल्याण मध्यमवर्गाचा कल्याण खूप मोठं काम झालं आहे नाही या तुमच्या जमेच्या बाजू राहिल्या इंस्प्रा, इंस्प्रा, जातात की भाजपचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा गडकरींचं से काम असेल यावरून म्हणजे भाजपचं गडकरींच्या कामाबद्दल तर ते जे आपण जेनजी जनरेशन म्हणतो तिथपर्यंत पण पोचलेला नेता म्हणजे गडकरींबद्दल तेवढी माहिती आहे पण आता परत नाराजी आपण एकदा संपवूयात नंतर आपण बाकीच्या प्रश्नांकडूयात नाराजीवरून असं दिसतंय की तिकीट दिल्या न दिल्यामुळं उमेश पाटील कुठेतरी नाराज आहेत त्यांनी इकडे गेले पण आता परत एकदा घरात अजून एक लोकसभेचं तिकीट मिळालं आहे त्यामुळं एक, एक महाराष्ट्रातले मोठे नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये येत आहेत असं चित्र दिसतंय याबद्दल तुम्ही काय सांगा ना? एकनाथ खडसे यांचं मत भारतीय जनता पक्षात येण्याचं झालंही आहे पण आमची केंद्रीय जी समिती आहे ज्यावर चर्चा करतं केंद्रीय समितीकडे जेव्हा अर्ज जातो किंवा प्रस्ताव जातो तेव्हा केंद्रीय समिती निर्णय करतं राज्याची समिती आहे तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांची ती समिती विचार करतं मला वाटतं राज्याची समिती केंद्राची समिती याबद्दलची विचार करेल आणि मग मला वाटतं की पक्ष संघटनेच्या दृष्टीनं शेवटी राज्याच्या अध्यक्ष माझी जबाबदारी आहे की पक्ष संघटना जर मोठी होत असेल तर असे निर्णय मग होत असतात पण याबद्दलचा निर्णय मात्र पक्षाला कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं याबद्दलचा समिती निर्णय करत असतो केंद्राची समिती याचा निर्णय करेल मला वाटतं की आ, जर खडसे खडसेसाहेबांना भारतीय जनता पक्षामध्ये यायचं असेल तर केंद्रीय समिती राज्य समिती चर्चा करेल म्हणजे जवळपास खडसे भाजपमध्ये दिसतील काही दिवसात पक्षामध्ये कुणी येत असेल कुणी आता अशोक चराव चव्हाण आलेत माजी मुख्यमंत्री खास जळगावचे माजी खासदार उल्हास पाटील आले काल परवा शिवराज चाकूरकर साहेबांच्या सुनबाई जाय अर्चनाताई पाटील चाकूरकर त्या पक्षामध्ये आल्यात असे मोठे पक्षप्रवेश आणि छोटे आज तर आमच्या सत्त्याण्णव हजार शंभर बुथवर चार लक्षाच्या वर कार्यकर्ते अनेक अनेक पक्षातून भाजपमध्ये आले आहेत असा जर विचार केला तर पक्ष संघटना वाढण्याकरता जर कोणी पक्षात येत असेल विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आणि मोदींच्या विकास कामावर त्या ठिकाणी मदत करण्याकरता कोणी आलं तर आम्ही कधीच त्याला मनाई करत नाही पण तुम्हाला असं वाटत नाही आहे का की ही सिच्युएशन तुमच्यावरती बुम रँक होऊ शकते कारण का या नेत्यांवरती भाजपने म्हणजे या नेत्यांना भाजपने खरंच कोंडीत पकडलं होतं म्हणजे अजित पवार असतील की अशोक चव्हाण असतील यांच्या घोटाळे काढण्यापासून असेल की त्यांची प्रतिमा जे काही तयार झाली समाज माध्यमांवरती आणि सगळीकडे हे सिच्युएशन तुमच्यावरती बुमरँक होईल का असं तुम्हाला कुठेतरी वाटतं किंवा त्यासाठी तुम्ही काय आधीपासून तयारी करून आहात का असं एखादं कॅम्पेन सुरू झालं किंवा असं जनतेतून असा आवाज उठला की भाजपने ज्यांच्यावरती आरोप केले तेच आता भाजपमध्ये आहे याचं काही तुम्ही तयारी करून आहात काय गोष्टी एखादी तक्रार जेव्हा येतं तेव्हा आरोप प्रत्यारोप होत असतो आमच्यावर आरोप प्रत्यारोप होतात आरोप अंती एखादा गुन्हा दाखल होतो पण कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर मात्र तो अंतिम दोषी असतो कुठल्याही आमच्या या महायुतीच्या संबंधामध्ये किंवा भारतीय जनता पक्षामध्ये जे लोक येतात आरोप असेल वेळी गुन्हा दाखल होतोही आरोपामध्ये पण एखादी त्याला मोठी शिक्षा झाली आहे आणि मग त्याला पक्षामध्ये घेतला आहे असं काही होत नाही किंवा महायुतीमध्ये असं काही झालं नाही आहे परसेप्शन होतं तेव्हा की आम्ही आरोप केले पण अजित पवार कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही अजित पवार कुठल्या को कोर्टाने दोषी ठरवलं नाही आहे त्यामुळं अशा वेळी मात्र काही गोष्टी या कालांतराने या स्पष्ट होतात शिक्षा शिक्षा किंवा दंड झालेल्या व्यक्तींना साधारणतः आम्ही पक्षामध्ये घेत नाही किंवा महायुतीमध्ये साधारण असं जाणं योग्य नाही आहे आता आपण परत भाजपची संघटनात्मक रचना आणि ह्याच्यावरती बोलूयात कारण तुम्ही त्याचे प्रदेश अध्यक्ष आहात आत्ता सिस्टम जी भाजपची चालते ती तुमच्या नजरेखालून चालते आत्ता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र फिरतायत तुम्हाला आत्ता म्हणजे तुमची केंद्रात दहा वर्ष झाली सत्ता आहे साडेसात जवळपास आठ वर्ष तुम्ही राज्यात हे सत्तेत आहात अजूनही काय वाटतं असे प्रश्न आहेत महाराष्ट्राचे की ज्याच्यावरती भाजप येणाऱ्या काळामध्ये सत्ता हाती आल्यास खरंच त्यावरती काम कर अजून तुमचा जाहीरनामा आला नाही त्यामुळे अजूनही जनतेलाही ते समजत नाही मोदींचा चेहरा आहे तर आहे मोदी देशांमध्ये त्यांचा चेहरा बघून लोक मतदान करणाऱ्यांचा एक टक्का आहे का तर नक्कीच आहे पण महाराष्ट्रासाठी असे काही विकासाचे मुद्दे असतील किंवा अजून सामाजिक बांधिलकीच्या प्रश्नाने असतील की, प्रश्ना की भाजपचा या गोष्टीकडे आता फोकस असेल सत्ता आणि तर खर तर काही गोष्टी विभागीय आढळतात आहे विदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीचं विकासाचं राजकारण आहे तिथे शेतकऱ्यांना दिवसाने बारा तास वीज पाहिजे आहे देवेंद्रजींनी आता मुख्यमंत्री सौर योजनेतून योजनेतनं पुढच्या तीन वर्षामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार मिळून मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचे प्रकल्प येत आहे त्यामुळे तिथली जी मागणी आहे बारा तास वीज सोयाबीनच्या पिकाला प्रोटेक्शन कापसाच्या पिकाला प्रोटेक्शन देवेंद्रजींनी जी जलसंधारणाची योजना आणली होती छोटे छोटे जलसंधारणाचे पॉकेट्स तयार करून त्या योजनेला जास्त त्या ठिकाणी लोकांची डिमांड आहे शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता असला पाहिजे या ठिकाणी छोट्या छोट्या लोकांच्या मागण्या आहेत शहर विकसित होत आहे मोदींनी अमृत योजना आणली त्यातनं शहराचा विकास होतो आहे पण ग्रामीण भागात सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर चौदा आयोग पंधरा आयोग सोळा वित्त वित आयुजे वित येईल पुढच्या काळात यातनं थेट ग्रामपंचायतला पैसे केंद्र सरकार देत आहे त्यामुळं लोकांच्या मनात मोदीजींनी थेट पैसे पाठवले राजीव गांधी म्हणायचे एक रुपया दिला तर पंधराच पैसे पोचतात मोदीजी थेट पाठवतात थे एक रुपया हा फरक जाणवता लोकांना आणि त्यामुळं शेतकऱ्यांना जाण्याचा शेतात रस्ता असो बारा तास वीज असो सोयाबीनला प्रोटेक्शन असो कापसाला प्रोटेक्शन असो पीक विमा योजना असली पाहिजे अशा गरीब कल्याणाच्या योजना असो त्या पुन्हा कंटिन्यू असल्या पाहिजे शेतकरी शेतमजूर युवा रोजगार महिला बद्दलचे काही निर्णय पण मला असं वाटतं की येणारा मॅनुफॅस्टो विदर्भात जसं आहेत आपण जरा मराठवाड्यात गेलो मराठवाड्यातही साधारण मोठ्या प्रमाणावर शेतकरी शेतमजुराचे प्रश्न आढळले आहेत आता पाण्याचा प्रश्न पण प्रशन भीषण पाण्याचा प्रश्न आहे मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रश्न आहे प्रश्न आहे त्यामुळं अशा प्रश्नावर लोकांची मागणी आहे उत्तर महाराष्ट्र कांद्याचा प्रश्न आहे कांद्याच्या प्रश्नावरूनच आत्ता तुमच्या दोन सीट जे असतील की नाशिक आणि दिंडोरी इथं कांद्याच्या प्रश्नावरून तुम्हाला फटका बसेल असे काही पत्रकारही सांगत आहेत तिथले लोकल पदाधिकारीही सांगत आहेत ज्यांच्याशी आम्ही पत्रकार म्हणून ज्यांच्याशी बोललो तुम्हाला असं वाटतं का कांद्याचा प्रश्न खरंच तुमच्यासाठी कुठेतरी त्रासदायक ठरू शकतो शेतकरी समजून घेतील विषयाला आणि मला नाही वाटत की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मागच्या सरकारपेक्षा शरद पवार साहेबाचं सरकार ते कृषी मंत्री असताना जेवढा कांद्याच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तेवढा न्याय मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारने दिला आहे एक्सपोर्ट पॉलिसी आहे इम्पोर्ट पॉलिसीज आहे देशाकरता कांदा उपलब्ध असणे आहे एकदा बघा आपण सरकार अनेक सरकार कांद्याच्या प्रश्नावर चाल कांद्याच्या प्रश्नावर सरकार लुठून टाकले लोक सरकार पडलेत कांद्याच्यावर कांद्याच्या प्रश्नावर सरकार गेलेत शेवटी डिमांड्स अँड सप्लाय याच्यावर जी काही चेन बसवावी लागतं प्रत्येक व्यक्तीचं त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तूचं लक्ष द्यावं लागतं आपण खूप एक्सपोर्ट केला आणि कांदाच नसला मग इम्पोर्ट करावा लागला पुन्हा काही गोष्टी शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या आहेत पण ते राष्ट्रहित म्हणून समजून घ्याव्या लागतात देश हित म्हणून समजून घ्यावं लागतात आणि तेवढ्याकरता त्यांचा शेतकऱ्यावर जो मारा होतो तर याकरता मला वाटतं की पण ॲव्हरेज जर बघितला ओव्हरऑल शेतकऱ्यांना जे काही एकूण लागवडी इतकं मिळालं का तर कांद्याला जास्त मिळालं पाहिजे होतं पण थोडं कमी मिळालं पण लागवडीपेक्षा कमी नक्कीच कमी नाही मिळालं आहे त्यामुळे मला वाटतं की थोडं जग जे टीका करतात की कांदा निर्यात बंदी लवकर उठवली नाही कारण का कांद्याचे भाव भारतातील वाढतील आणि त्यामुळं भाजपचा जो कोर मतदार मानला जातो जो की मध्यमवर्गीय असेल त्यांना कांद्याच्या भावांची झळ बसू नये म्हणून मोदी सरकारने असं लवकर निर्यातबंदी उठवली नाही हा जो आरोप होतो या आरोपामध्ये किती तथ्य वाटतं तुम्हाला आरोप करतात शेवटी देशाचं सरकार जेव्हा निर्णय करतं डिमांड सप्लाय निर्णय करतो मी आधी आधीच सांगितलं आहे काही निर्णय असे असतात जे अप्रिय असतात पण घ्यावे लागतात काही निर्णय तुमचं नुकसान करणारे असतात पण ते सामाजिकदृष्ट्या देशाच्या दृष्टीने घ्यावे लागतात त्यामुळं मला वाटतं प्रत्येक निर्णयामध्ये काही ना काही कॅल्क्युलेशन असतात प्रत्येक निर्णयामध्ये काही ना काही समरी असतं तर मला वाटतं की आता तो निर्णय तेव्हा घेतला जो देशाकरता किंवा जनतेकरता महत्त्वाचा होता नंतर ती उठवण्यात आली थोडी उशीर झाला शेवटी लोकांना त्या काळामध्ये जे लोकांनी निर्णय घेऊन टाकले विकण्याचे ज्यांनी साठवणूक केली त्यांना चांगलं त्यांना बरं वाटलं ओव्हरऑल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे का या भूमिकेत आम्ही सारे आहोत आणि पुढच्याही काळामध्ये केंद्र सरकार राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मागे उभी राहील असा मला विश्वास आहे आता म्हणजे महाराष्ट्रातलं राजकारण किंवा महाराष्ट्रातली निवडणूक म्हणजे ठाकरे पवार विरुद्ध भाजप पवार शिंदे अशी होईल असं कुठेतरी सगळं वातावरण होतं पण भाजप हा निवडणुकीचा मुद्दा फिरवतोय की काय असे सगळीकडे दिसते का तर कारण का ही निवडणूक पण मोदी विरुद्ध राहुल गांधी असं चित्र आता जे की भारतभर तयार होते ते महाराष्ट्रात पण तयार होते कारण का ठाकरेंविषयी आणि पवारांविषयी सहानुभूती आहे का तर काही भागांमध्ये त्यांच्याविषयी सहानुभूती आहे तुम्हीही मान्य कराल कदाचित तुमच्या सर्वेनुसार जे सांगतं ते पण आत्ता असं पूर्ण निवडणुकीचं चित्र बदलते असं वाटतंय कारण का बारामतीच्या बाबतीत पण आता मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक असल्याचं त्या आशयाला जाणारं फडणवीसांनी एक विधान केलं त्यामुळे तुम्ही असं हे होतंय की तुम्ही ते घडवून करताय निवडणूक कशाची कर आहे देशाची पंतप्रधान पदाची निवडणूक आहे ग्रामपंचायतची आहेत का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची आहे का ही निवडणूक देशाची आहे पंतप्रधानांची आहे या निवडणुकीतनं पंतप्रधानांना मतदान होणार आहे देशाचा पंतप्रधान कोण असावा त्यामुळे सहाजिक ती देशाची निवडणूक आहे सहाजिक ती पंतप्रधानाची निवडणूक आहे आणि त्यामुळे ते राज्याची नाही काय त्यामुळे त्यामुळे उमेदवाराचा प्रश्न येत नाही उमेदवार हा प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा सिंबॉलिक असतो तो खासदार बनतो पण प्रश्न असा आहे की निवडणूक देशाची आहे पंतप्रधानाची आहे उमेदवार द्यावा लागतो का द्यावा लागतो उमेदवार असतोच पण देशाचं रक्षण कोण करू शकतं देशाच्या सीमाचं रक्षण कोण करू शकतं संपूर्ण देशावर आज बघा अठरा देशांनी देशा देशा मोदीजींना उत्कृष्ट प्रधानमंत्री म्हणून गौरव दिला गौरव दिला गौरव केला त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मोदीजींना दिला अकरा नंबरवरचा भारत पाचव्या क्रमांकावर आला आणि देशाने खूप बघितला आहे स्वातंत्र्यानंतर कधी काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा ध्वज फडकलेला बघितला नाही बघितला चंद्रावर कधी यान उतरल वाटलं नव्हतं उतरलं हा प्रश्न विचार मी तुम्हाला एकच सांगेल लोकालाही समजताय देशाची निवडणूक आहे राहिला प्रश्न सहानुभूतीचा एक टक्का सहानुभूती नाहीये असं काय करून घेतलं उद्धव ठाकरेंनी सहानुभूती मिळणार आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून शेवटी जनता विकास तुम्ही मुख्यमंत्री पदावर कशा करताय चौदा कोटी जनताला सामान्य आहे ना पण कोरोनाच्या संक्रमणामध्ये जेव्हा लोक मरत होती आयसीयू आयसीयू देवेंद्र फडणवीस जी फिरत होते पण उद्धव ठाकरे घराच्या बाहेर निघत नव्हते सहानुभूती आहे कशाची सहानुभूती आहे कुणाला सहानुभूती आहे पण ज्या प्रकारे त्यांचं सरकार पाडण्यात आलं आणि ठाकरे नावाच्या मागे एक जो महाराष्ट्रातली एक जनता ठाकरे नावाकडे ज्याप्रमाणे बघते त्यामुळे असं आत्ता पण लोक म्हणजे आपण रस्त्यावरती गेलो तरी काही लोकांचं असं मत येतं की उद्धव ठाकरेंसोबत वाईट झालं त्या दृष्टीनं सहानुभूती या विषयानं मी तुम्हाला म्हटलं की त्या सहानुभूतीचा तुम्हाला कुठेतरी धोका वाटतोय उद्धव ठाकरेंनी भाजपाचं वाईट केलं उद्धव ठाकरेंचं आम्ही वाईट नाही केलं उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंदीर खोपला देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या विचाराशी जो विचार कधीच बाळासाहेब ठाकरेंनी स्वीकारला नाही बाळासाहेबांनी कधी तो विचार बाळासाहेबांचं म्हटलं मला जाव जावं लागेल तुम्ही पक्ष मग माझं मा दुकान बंद करून टाकेल उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षासोबत धोका केला आणि मी तुम्हाला एक सांगतो त्यांना माणसां टिकवता आले नाही जो मुख्यमंत्री मंत्र्यांना भेटत नाही जो मुख्यमंत्री आमदारांना भेटत नाही जो मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही काय करतील त्या मतदारसंघात ते आमदार आमदारांना अडीच वर्षे मुख्यमंत्री मिळत नाही भेटत नाही मंत्रालयात कसा विकास होणार कसं प्रशासन चालणार आमदारांना भीती वाटायला लागली मी तर दाव्याने सांगतो जर उद्धव ठाकरे सरकारमध्ये एखाद वेळी सरकार बदललं नसतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते शिवसेनेचा एकही आमदार निवडून नसतात इतकी वाईट परिस्थिती आमदाराची होती राष्ट्रवादीच्या आमदारची हीच गोची होती राज्याचा मुख्यमंत्री अव्हेलेबल आहे तर आमणारचं आणि त्यांच्या मतदारसंघाचं कसं होणार त्यामुळे काही सहानुभूती नाही आहे कुणाला सहानुभूती नाही उलट उलट जनतेला आता असं वाटत आहे की राज्याचा मुख्यमंत्री अवेलेबल आहे देवेंद्र फडणवीस सारखा एक कष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता सरकारमध्ये आहे अजित पवारसारखा तळफड निर्णय घेणारा नेता सरकारमध्ये आहे लोक आता सहानुभूती त्यावर जगत नाही कुणी सहानुभूती हा काळ गेला आता बाप दाखवण्यास काम सांग मोदीजींनी काम केलंय एकनाथ शिंदे काम करतात देवेंद्रजी काम करतात आहे अजित पवार काम करतात आहे त्यामुळं सरकार हे प्रचंड ताकदीने काम करत आहे आणि त्यामुळे मला असं सा वाटतं सहानुभूती वगैरे या निवडणुकीमध्ये काही किती तयार केली कितीही तयार केली लोक विचारतील तुमच्या हाती अडीच वर्ष होतं तुम्ही त्या ठिकाणी बेमानी केली होती भाजप मोदीजींचा फोटो लावू मोदीजींचे भाषण करून उद्धव ठाकरेचे खासदार निवडून आले होते आता उद्धव ठाकरेला माझा सवाल आहे त्यांनी जे अठरा खासदार निवडून आले होते मोदींच्या नावाने आता तेवढे खासदार उद्धव ठाकरे निवडून आणावे पवार साहेबांनी तेवढे खासदार निवडून आणावे म्हणजे चॅलेंज आहे मी सांगतोय सकाळच्या या चर्चेमध्ये मी जेव्हा निवडणूक झाल्यावर मुंदी झाल्यावर येईल तेव्हा उद्धव ठाकरेचे अठरा खासदार म्हणून दाखवा पवारसाहेबांचे सहा खासदार म्हणून दाखवा आणि यामध्ये काँग्रेस राहते असं तुम्हाला वाटतं कारण का आता तो पक्ष आहे की एक संघ आहे ज्यामध्ये अशोक चव्हाण सोडले आणि असे खासदार देवरा आणि हे सोडले तर तो पक्ष अजूनही कुठेतरी विधिमंडळातला पक्ष तरी एक संघ दिसतोय त्यामुळे ही एक संघ तर त्यांना फायद्याची नाही ठरणार विसंवाद ना। आहे काँग्रेसमध्ये कोणी कोणाला -कुन विचारायला तयार नाही नेत्यामध्ये आपसात प्रचंड कुणाचं कुणाची पटत नाही फक्त फॉर्मॅलिटी करतायत पण आतमध्ये खूप धुसफुस आहे केंद्रीय नेतृत्व कुणाला अप्रोचेबल नाही आहे राहुल गांधींना कोणी भेटू शकत नाही भेटले तरी प्रश्न सुटत नाही त्यामुळं मला नाही वाटत त्यांच्यामध्ये जो शेवटी पक्ष चालवताना प्रवास आणि संवाद ज्याही पक्ष मोठा झाला तो प्रवास आणि संवादाने झाला ज्या पक्षात प्रवास आणि संवाद संपलाय तो पक्ष उंच दिवस गाठू शकत नाही नेतृत्व नाही आहे केंद्रात नाही राज्यात नाही लोकांना काँग्रेसचे दिवस चांगले दिसत नाही आता आता लोकसभेवरती येऊयात परत आपण लोकसभेविषयी बोलूयात की आता उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कशी असते म्हणजे नेमकी तुमची आत्ता तरी अजित पवार आणि एकनाथ शिंदेबद्दल तुम्ही नाही सांगा पण भाजपचा सा उमेदवार तुम्ही याला आम्ही उमेदवारी देणार तुम्ही धक्केही देतात एखादा सिटिंग खासदाराचं तिकीटही कापल्या जातं जे की नॉर्मली काँग्रेसमध्ये किंवा इथं दुसऱ्या पक्षांमध्ये एवढं दिसत नाही ही प्रक्रिया कशी आहे उमेदवार निवडण्याची हा उमेदवार योग्य आहे साधारणतः जनतेचंही मत आम्ही त्या ठिकाणी घेतो मोदीजींनी नमो ॲपच्या माध्यमातनं जनतेकरता एक कॉलम ठेवला की तुमचं उमेदवाराबद्दल तर मत कळवा आम्ही त्या ठिकाणी उमेदवाराबद्दल तर मत घेत असतो प्रत्येक तीन महिन्यात प्रत्येक सहा महिन्यात उमेदवाराचा परफॉर्मन्स क्रेडि, क्रेडिबिलिटी क्रेडिबिलिटी त्यानंतर विकसित लोकसभा आपल्या लोकसभेच्या भागात जनतेला न्याय देऊ शकतो जनतेकरता अवेलेबल राहू शकतो जनमानसामध्ये अप्रोचेबल राहू शकतो असा उमेदवार साधारणतः देण्याचा मी प्रयत्न करतो आणि केंद्र सरकारने ज्या ज्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता केल्या आहेत त्या योजना घरापर्यंत पोहोचल्या का पोहोचण्याकरता खासदार यशस्वी झाले का किंवा पुढचे यशस्वी होणार आहेत का थोडा त्यातला त्यात सर्वात जो आम्हाला वाटतं की मग दहातला एखादा त्यातला आम्ही निवडतो आमचं राज्य पार्लमेंटची बोर्ड शिफारस करतं शेवटी केंद्रीय पार्लमेंट बोट निर्णय करतं पण उमेदवार हा साधारण आम्ही तीन जे नाव पाठवतो त्यामध्ये एक दोन तीन असं नाव टाकतोच असं नाही की एकच नाव पाठवलं आहे तीन नाव पाठवतो चार नाव पाठवतो केंद्रीय यंत्रणा आमच्या ज्या आहेत पक्षाच्या त्याही सर्वे करतात आणि जनतेला न्याय देणारा एखादा नेता तसा निवडला जातो सर्वेवरती येऊयात सर्वेमुळे कुठेतरी एकनाथ शिंदेची अडचण होती भाजपच्या अंतर्गत सर्वेमुळे या संबंधित आपण एक बातमी गेली आणि त्यांचेही काही पदाधिकारी असतील किंवा नेते असतील तेही भाजपच्या सर्वेवरती नाराज आहेत कारण का आणि उमेदवार ही म्हणजे एकनाथ शिंदेना उमेदवार बदलावे लागले त्यामुळे हे भाजप खरं दबाव टाकत आहे का कुठेतरी एकनाथ शिंदेवरती मी तुम्हाला सांगतो कुठेही एकनाथ शिंदेजीवर दबाव नाही त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे आम्ही आपल्या पक्षाचा करायचा आहे अजितदादा नाही अजितदा पक्षाचा करायचा आहे पण आपसात समन्वय आम्ही करतो आहे चारही लोक बोलतात आहे मी असतो प्रत्येक बैठकीला देवेंद्रजी एकनाथजी अजितदादा तर आहेच आणि शेवटी जिंकण्यासाठी काय महत्वाचं आहे सिटिंग व्यक्तीवरही अन्याय होऊ नये एखाद्या सिटिंग व्यक्तीला बदललं तर उन्मेश पाटलालाही बदललं तर निर्णय झाला असता अन्याय उद्या आम्ही अनेक उमेदवार बदलले आहे भाजपचे याचा था अर्थ ते काही चांगले नव्हते काय उत्कृष्टच होते पण नवीन त्या ठिकाणी काही समीकरणं झाले काही जुनाला संधी दिली काही नवीन कार्यकर्ते आलेत असं एकनाथ शिंदेकडे झालं आमच्याकडे तीन चार पाच ठिकाणी झालं आहे की नवीन उमेदवार आले आहेत त्यामुळं आता आमचे उमेदवार त्यांनी बदलले का एकनाथ शिंदेजींनी आमच्यावर दबाव टाकला का त्यांनी आम्ही यादी त्यांना शेअर केली त्यांनाही विश्वासात घेतलं आमच्या यादीमध्ये त्यांना विश्वास घेतण्यात आला आहे एकनाथजी आणि अजितदादांना त्यामुळं आमचे उमेदवार काय एकनाथ शिंदेमुळे बदलले नाही एकनाथ शिंदेचे उमेदवार आमच्यामुळे बदलले नाही तर उमेदवार बदलांमुळे मी एका तो प्रश्न लगेच विचारून घेतो की माढ्यामध्ये उमेदवार बदलणार का शंभर टक्के बदलणार नाही आहे मोहिते पाटलांची नाराजी शंभर टक्के बदलणार नाही आहे मोहिते पाटील आमच्या घरातले आहेत त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व पक्षामध्ये आहे पक्षाने त्यांना नेहमीच उंची दिली आहे आणि उंची देण्याचा प्रयत्न केला आहे त्याची समजूत आम्ही काढू त्यांच्याशी चर्चाही करू पुन्हा पण उमेदवार बदलण्याचा प्रश्न चिन्ह नाही कोणीही उमेदवार बदलू शकत नाही केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतल्यावर राज्याला किंवा केंद्राला कुठे उमेदवार बदलण्याची मला वाटते प्रक्रिया नाही आहे आणि असं भाजपमध्ये होत नाही सहसा आपण आता मुलाखतीच्या जा शेवटाकडे जातोय पण एक महाराष्ट्रातला सर्वात महत्वाचा मुद्दा जे की गेले आठ महिने नऊ महिने सतत चर्चेत आहे तो म्हणजे मराठा आरक्षण मराठा आरक्षणामुळे भाजपही कुठेतरी टार्गेटवरती आल्याचं दिसलं तसे आरोप झाले खुद्द देवेंद्र फडणवीसांवरती मनोज जारांगींनी आरोप केले मराठा आरक्षणाचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय भूमिका असणार आहे ओबीसी विरुद्ध मराठा जे काही चित्र निर्माण झालं होतं ते आहे का नाही हा संशोधनाचा विषय आहे पण त्या चित्राचा भाजपला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे आमचं केंद्रीय राज्याचं सर्व नेतृत्व माझ्या मराठ्यांना आरक्षण आणि ओबीसीला संरक्षण सरळ भूमिका आहे ओबीसीच्या कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणे आणि हे समाजाला पटेल मराठा समाजालाही पटेल कारण मराठा समाजात मी अत्यंत जवळीने काम करतो मराठा समाजातच्या आंतर्मनात हेच आहे की मराठ्यांना स्पेसिफिक आरक्षण दिलं पाहिजे पुण्याच्या हक्काचं आरक्षण आम्हाला नको आहे आणि त्यामुळे मला वाटतं हा तिळा बऱ्यापैकी महाराष्ट्र सरकारने सोडवला आहे तो आता हायकोर्टात सुप्रीम कोर्टात टिकवणे हाच महाराष्ट्र सरकारचा मोठं असणार आहे पण मला वाटतं एकनाथजी अजितदाद आणि देवेंद्रजी या सरकारने पुन्हा एकदा मराठा समाजाला समाजाला प्रोटेक्शन दिलं आहे आणि ओबीसीला प्रोटेक्शन दिलं आहे सामाजिक आंदोलनाचा फार पडत फरक हा निवडणुकावर होत नाही कारण निवडणूक एक विषयाची असते एका उद्दिष्टाची असते ही निवडणूक प्रधानमंत्र्याची आहे पुढची निवडणूक मुख्यमंत्र्याची असणार नंतरची मग महापौराची असणार ग्रामपंचायत सरपंचाची असणार त्यामुळे त्या त्या निवडणुकीचे वेगवेगळे विषय असतात त्या त्या निवडणुकीचं मतदान वेगळं असतं त्या त्या निवडणुकीचं मूळ वेगळं असतं त्या त्या निवडणुकीला केंद्रीय नेतृत्व केंद्रीय स्तरावरचे जे मुद्दे असतात त्यामुळं राहुल गांधी की मोदीजी हाच प्रश्न जनतेसमोर येणार आहे मला वाटतं लोकं मोदीजींना मोदीजींना साईड पसंती येतील असा मुळ आहे राज्याला आपल्यासोबत आज बोलायला आले होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी त्यांनी आपल्या सकाळच्या माध्यमावरती उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना दोघांनाही चॅलेंज केले उद्धव ठाकरेंनी अठरा जागा निवडून आणून दाखवाव्यात आणि शरद पवारांनी सहा जागा निवडून आणा दाखव्यात आणि इलेक्शन नंतर निकालानंतर ते पुन्हा एकदा आपल्याशी संवाद साधणार त्यामुळे काय होतं या लोकसभाच्या निवडणुकांमध्ये महायुती की महाआघाडी ह्याचा निर्णय थोड्या दिवसातच होईल पाहत रहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका